महात्मा फुले जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा व हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. प्रश्न पहिला, महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव काय? महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, ज्योतिबा गोविंदराव फुले, ज्योतिराव गोविंदराम फुले. प्रश्न दुसरा, ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला? 11 एप्रिल 1827, 12 एप्रिल 1827, 11 मे 1829, 11 फेब्रुवारी 1827. प्रश्न तिसरा, ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव काय? गोविंदराव, गोपाळराव, गोपालदास, गुणवंत. प्रश्न चौथा, ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय? सावित्रीबाई, सुमन, सुकुमारी, सविता. प्रश्न पाचवा, ज्योतिबा फुले यांचे जन्मगाव कोणते? खादगाव, सातारा, कटगुण, सातगुण. प्रश्न सहावा, ज्योतिबा फुलेंनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची किंवा समाजाची स्थापना केली? ब्राह्मो समाज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत, सत्यशोधक समाज. प्रश्न सातवा, ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? सरकार, जनतेने, गोविंदराव, ब्रिटिश सरकार. प्रश्न आठवा, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? सावित्रीबाई फुले, रामाबाई रानडे, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न नववा, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? मोरे, गोरे, पिसाळ, फुले. प्रश्न दहावा, ज्योतिबांचा विवाह कितव्या वर्षी झाला? 13व्या, 12व्या, 11व्या, 15व्या. प्रश्न 11वा, ज्योतिबांचे माध्यमिक शिक्षण टिंबटिंब या गावी झाले? सातारा, पुणे, फलटण, तळेगाव. प्रश्न 12वा, गुलामगिरी या ग्रंथात ज्योतिबा फुले सोबत कोणते पात्र आहे? अशिक्षित कुणबी, बहुजन वर्ग, धोंडीबा, कोंडीबा.
प्रश्न 13 ज्योतिबांनी मुलींची पहिली मराठी शाळा किती साली सुरू केली? 1847, 1848, 1849, 1850. प्रश्न 14 ज्योतिबांनी मुलींची पहिली शाळा कोठे सुरू केली? पुणे, मुंबई, सातारा, सांगली. प्रश्न 15 ज्योतिबांवर कोणत्या लेखकाचा प्रभाव होता? थॉम्सन रे, थॉमस पेन, श्रॉडिंगर, जॉन हॉपकिन. प्रश्न 16 सावित्री ज्योती ही मालिका टिंबटिंब या मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत आहे. ई मराठी, TV9 मराठी, DD दूरदर्शन, सोनी मराठी. प्रश्न 17 सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिबा फुले यांनी केव्हा केली? 1873, 1872, 1883, 1874. प्रश्न 18 सत्यशोधक समाजाला खालीलपैकी कोणी पाठिंबा दिला? सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, राजाराम मोहन राय, सर्वांनी. प्रश्न 19 सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ कोणता मानला जातो? शेतकऱ्याचा असूड, सत्सार, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म. प्रश्न 20 सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ केव्हा प्रकाशित झाला? 1881, 1880, 1890, 1891. प्रश्न 21 तृतीय रत्न हे काय आहे? पुस्तक, पोवाडा, नाटक, अभंग गाथा. प्रश्न 22 राईट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थॉमस पेन, शाहू महाराज. प्रश्न 23 मराठी शाळेच्या पहिल्या स्त्री शिक्षिका कोण? सावित्रीबाई, रमाबाई, फातिमा बेगम, इतर. प्रश्न 24 पुणा लायब्ररीची स्थापना कोणी केली?
सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, गोविंदराव फुले, सयाजीराव गायकवाड। प्रश्न 25वा। ज्योतिबा फुले यांनी राहत्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी किती साली खुला केला? 1868, 1886, 1890, 1824। प्रश्न 26वा। ज्योतिबा फुले खालीलपैकी काय म्हणून ओळखले जातात? पहिले मराठी लेखक, पहिले मराठी नाटककार, पहिले मराठी संगीतकार, पहिले मराठी व्यावसायिक। प्रश्न 27वा। तृतीय रत्न या नाटकात खालीलपैकी कोणते पात्र आहेत? अशिक्षित कुणबी, अशिक्षित पत्नी, विदूषक, वरील सर्व। प्रश्न 28वा। ज्योतिबा फुले लिखित छत्रपती शिवाजीराजे भोसले पोवाडा या पुस्तकामध्ये किती भाग आहेत? 3, 5, 8, 6। प्रश्न 29। सत्सार अंक 1 व अंक 2 हे पुस्तक ज्योतिबा फुले यांनी कोणाच्या बचावासाठी लिहिले? सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, समाजाच्या, शेतकऱ्याच्या। प्रश्न 30वा। महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? 28 नोव्हेंबर 1890, 28 डिसेंबर 1890, 28 जानेवारी 1890, 27 फेब्रुवारी 1890। माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।